इयत्ता सातवी. विषय इतिहास. धडा दहावा. मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार. प्रस्तावना. मुलांनो, मागील पाठात आपण मराठ्यांच्या स्वातंत्र्य संग्रामाविषयी माहिती घेतली. मराठ्यांच्या स्वातंत्र्य संग्रामाच्या सुरुवातीला मराठ्यांचे धोरण बचावाचे होते, तर मुघल सत्ता आक्रमक होती. स्वातंत्र्य संग्रामाच्या शेवटी मात्र परिस्थिती एकदम उलट पाहावयास मिळाली. तेव्हा मराठे आक्रमक झाले होते, तर मुघलांचे धोरण हे बचावाचे होते. 18व्या शतकाच्या शेवटच्या काही वर्षांमध्ये मराठ्यांनी मुघल सत्तेला पराभूत करून जवळजवळ सर्व भारतभर आपली सत्ता स्थापन केली. ती कशाप्रकारे केली याची माहिती आपण या पाठात घेणार आहोत. शाहू महाराजांची सुटका. इसवी सन 1707 मध्ये औरंगजेब बादशहाचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलांमध्ये दिल्लीच्या गादीसाठी संघर्ष सुरू झाला. शाहजादा आझम शहा हा औरंगजेबाचा मुलगा दक्षिणेत होता. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर आपल्याला गादी मिळावी म्हणून तो दिल्लीकडे निघाला. परंतु तो दिल्लीला जात असताना त्याने एक चांगले काम केले. त्याच्या कैदेत असलेले येसुबाई आणि छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराज यांना त्याने सोडले. त्यामागे त्याचा हेतू वेगळा होता. त्याला वाटत होते की शाहू महाराजांना कैदेतून सोडल्यास महाराणी ताराबाई आणि छत्रपती शाहू महाराज यांच्यात छत्रपतींच्या गादीसाठी वाद होईल आणि मराठ्यांचे विभाजन होईल. मराठे दोन गटात विभागले जातील, त्यामुळे मराठ्यांची शक्ती कमी होईल. आझम शहाचा कोणताही हेतू असला तरी पण शाहू महाराजांची सुटका होणे ही स्वराज्याच्या दृष्टीने चांगली घटना होती.